शाखा प्रमुख रामनाथ पाटील उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. पहिल्याच बॉलवर डॉट बॉलची सांगता होतीये मोहसिन बलोच. अप्रतिम गोलंदाजी मागच्या मॅचमध्ये देखील केली होती. सामना आपण पाहू शकाल सारसोळे इलेव्हन सारसोळे वर्सेस बोनकोडे इलेव्हन बोनकोडे. एकीकडे सारसोळे टीमचा अतिरिक्त खेळाडू कृपया आपल्या कॉम्बॉक्समध्ये पोचवा. आणि स्ट्रायकेंडवर कुशल मडवी पहिल्याच बॉलवर आक्रमण केलं जात आहे. आपण पाहू शकाल मिडविकेट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहे. सिंगल कम्प्लीट केली जाते. थँक्यू व्हेरी मच दशरथजी भगत साहेब आपण उपस्थित राहिलात आणि आज या मंचाला संबोधित केलं त्याबद्दल शीतलताईंच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार आहे. अतिशय दमदार व्यक्तिमत्व अग्रिकुळी समाजाचं आदरणीय नगरसेवक दशरथदादा भगत साहेब यांचं आगमन आणि त्यांनी या स्पर्धेतून रजा घेतली. यावेळेस मात्र आपण पाहू शकाल सिलिबी डॉम फ्रीझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे अजित बलोच. इंजिरी आहे त्यामुळेच काहीसा उशीर करतोय. त्यामुळे सिंगल कंप्लीट केली जाते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 2 आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ संपलाय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कुशल मडवी आणि दीपक वैती. टेनिस बॉल क्रिकेटचे 2 बेहतरीन अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. यावेळी हाफ ट्रॅकर पुल केलाय. फटका चांगला चेडू जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. या मॅचचा पहिला षटकार कुशल मडवीच्या बॅट मधून येतोय. एक मॅक्सिमम चेंडू सीमारेषा पार षटकार. पाटलांचं नाव विमानतळाला मिळावं यासाठी केलेला हे आंदोलन. यावेळेस इन साइड आउट चांगला फटका आहे. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू पोहोचेल तोपर्यंत बघता बघता चेंडू सीमारेषा पार जातोय की काय. आणि अंपायरचा कॉल येतोय. यस चौकार 4 धावा. षटकारानंतर चौकार लगोला जातोय. कुशल मडवीच्या बॅट मधून केलं जातंय आक्रमण. टीम्ससाठी असेल तो म्हणजेच कुशल मडवी. लगातारच्या 2 बॉलवर 2 मोठे फटके ज्यासाठी ओळखला जातोय कुशल मडवी. अनेक वर्षाचा क्रिकेटचा असलेला अनुभव आणि मोहसिन बलोच सारख्या एक मातब्बर गोलंदाजावर चढवलेला हल्ला. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला क्षेत्ररक्षक कोणीही तैनात नाहीये. व्हाईट डिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स इन टू द फॅन्स. चेंडू सीमारेषा पार. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 चौकार. राजे काळ जात राहती आमच्या रक्त वाहती राजे. अखंड महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून पुन्हा एकदा मॅचकडे वळतोय. पहिलं षटक अप्रतिम स्टार्ट म्हणावं लागेल. फ्लाइंग स्टार्ट सारसोळे इलेव्हन टीमचा. बिनगडीबाद 16 धावा आणि कुशल मडवीने विस्फोटक फलंदाजी करतोय. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी स्वप्नील नाईक. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू बॅकवर्ड रिजन मध्ये. मोहसिन बलोच येईल तोपर्यंत एक चिकी सिंगल टच अँड गो. सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 17 धावा. 17 ऑन स्कोरबोर्ड. 17 धावा धावल करू लागलेत. आपण पाहू शकाल यावेळेस फुलरलेनचा चेंडू ऑन साइडला. आपण पाहू शकाल सिली मिड ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे मोहसिन बलोच. आपण माजिद बलोचला पाहू शकाल. इंजुरी झाली आहे, फिंगर फ्रॅक्चर झालाय, तरी देखील आपल्या टीमसाठी दिलेलं कमिटमेंट पूर्ण करत असताना. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 18 धावा. बिनगडी बाद स्वप्नील नाईक गोलंदाजी ट्रॅकवर. खोलवर टप्प्याचा ब्लॉक हॉल इन टू द ब्लॉक हॉल. ही ओळख आहे, ही ताकद आहे आणि ही कला अवगत आहे स्वप्नील नाईकला. तेच दाखवतोय आपला क्लास, आपला दर्जा, आपल्या टीमला पुन्हा एकदा कमबॅक करून देतोय. पहिल्या षटकात महागडे षटक, त्यानंतर मात्र अप्रतिम गोलंदाजी.
तेस्तरार इनसाइड अब ते चांगला फटका आहे चेंडू जातो एका रीजन मध्ये बघता बघता सीमा रेषा पार दीपक वैतीच्या बॅट मधून येतोय एक लाजवाब स्ट्रोक चेंडू सीमा रेषा पार चौकार ऑन स्कोर बोर्ड 22 धावा धाव फलकावर लागले यावेळी साफ ट्रॅकर पुन्हा एकदा पुल केला जातोय चेंडू जातोय मिड विकेट रिजन मध्ये पार्थ डीप मध्ये पाहायला मिळतोय सिंगल वर कम समाधान मानावं लागेल एक धावानं टीमची धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचते आपण पाहू शकाल चांगली बॅटिंग होते दीपक वैती आणि त्याचबरोबर कुशल मडवी दोन्ही बाजूने हल्ला चढवला जातोय आक्रमण केलं जातंय यावेळी साफ ट्रॅकर पुन्हा एकदा पुल केला आहे फटका चांगला आहे प्रयत्न देखील तितकाच चांगला पाहायला मिळतोय आपण पाहू शकाल जितेश राऊत आपल्या टीम साठी झेप घेत असताना आणि बघता बघता दोन नाही तर तीन धावा कंप्लीट केल्या जातात पाण्याची व्यवस्था करा कारण की आपण जर पाहिलं तर काही आठवड्यापूर्वी काही थंड वारे वाहत होते पण सध्याचा विचार केला तर टेम्परेचर मध्ये वाढ होतोय त्यामुळेच पाण्याची आवश्यकता लागते दोन षटकांचा खेळ इथे संपलाय दोन षटकाचा खेळ इथे संपलाय टीमची धावसंख्या बिनगडी बाद 26 धावा पहिल्या षटकात 16 आणि या षटकात तब्बल 10 धावा आतापर्यंत पाहायला मिळेल आपण पाहू शकाल चार षटकांची लढत आहे या चार षटकात मात्र आतापर्यंत 13 आस्किंग रनरेटने 26 धावा धाव फलकावर लागलेत चांगली बॅटिंग सारसवळे 11 टीमच्या माध्यमातून सुयोग स्मृती चषक 2022 थरार तर अखेरच्या बॉलवर चौकार आलाय असा इशारा विनोद भगत यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतोय आणि स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेत नितीन नाईक धारावी टीमसाठी हा खेळाडू देखील आपण अनेक वर्ष पाहिला तो खेळाडू जर पाहिला तर सध्याच्या घडीला अंपायरच्या भूमिकेत नितीन नाईक आणि विनोद भगत विनोद बघितचा विचार केला तर पाटण तालुके असेल किंवा अनेक नवी मुंबईच्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून देखील कव्हर केल्या जातात आणि प्रामुख्याने या मैदानावर ज्या ज्या स्पर्धा असतात त्यासाठी बिरजू भगत आणि विनोद भगत या दोन बंधूंची जोडी सातत्याने पाहायला मिळते षटक क्रमांक दुसरा हाताळण्या तिसऱ्या हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर येतोय सागरचंद तेस्तरार मागच्या मॅचमध्ये तब्बल 2 धावा घेऊन आपल्या टीमला कमबॅक करून दिलं होतं या मॅचमध्ये देखील तसंच करावं लागेल आल्या आल्या मोठा फटका लगवला जातोय टायमिंग प्रॉपर चेंडू जातोय इट्स आउट ऑफ द पार्क दीपक वैतीच्या बॅट मधून येतोय हवाई हल्ला चेंडू सीमा रेषा पार षटकार लाजवाब बॅटिंग दीपक वैतीच्या बॅट मधून येतोय पहिला षटकार टीमची धावसंख्या 33 वर जाऊन पोहोचते तिसऱ्या षटकाची सुरुवात षटकाराने केली आहे पुन्हा एकदा मोठा फटका लगवला जातोय चेंडू जातोय ऑन साइडला वाईड इश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर इशारा काय येईल 4-6 आणि इशारा येतोय नितीन नाईकचा चौकार 4 धावांनी टीमची धावसंख्या 37 आक्रमण केलं जातं अक्षरशः तुटून पडलाय बोनकोडे 11 बोनकोडे टीमच्या या गोलंदाजांवर आक्रमण केलं जात आहे सारसोळेच्या माध्यमातून सारसोळे 11 वर्सेस बोनकोडे 11 बोनकोडे दीपक वैती या 20 आग ओकणारी फलंदाजी करत असताना षटकारानंतर चौकार देखील या षटकामध्ये पाहायला मिळतोय हा ट्रॅकर इथे बॅटची स्लाइस लागतीये डिक्लर झोनमध्ये चेंडू जातोय तोपर्यंत मिळेल सिंगल अतिशय चांगली पार्टनरशिपची गरज आहे या मॅचमध्ये बोनकोडे टीम जर पाहिलं तर अतिशय भन्नाट फॉर्ममध्ये आहे आणि त्याला उत्तर देत असताना सारसोळी टीम चेंज ऑफ पेस गती परिवर्तन केलं जात आहे फिंगर रोल केला आहे त्यामुळेच मात्र चेंडूने अन इव्हन बाउन्स देखील पाहायला मिळत आहे डॉट बॉलची सांगता चांगलं कमबॅक म्हणावं लागेल सागरचंदचं
पहिल्या दोन चेंडूवर दोन मोठे फटके आणि त्यानंतर केलेलं कमबॅक. टीमचे धावसंख्येचा विचार केला तर जाऊन पोहोचते तब्बल 38, 38 धावा. टॉप एज संधी आहे, चेतरक्षक तिकडे पोहोचेल मोसिन बलोच, तोपर्यंत चेंडू लँड होईल आणि मिळेल फक्त सिंगल. सिंगलने टीमची धावसंख्या 39 वर. प्रत्येक बॉलवर आक्रमण केलं जात आहे, प्रत्येक बॉलवर मोठा फटका खेळण्याची इच्छा व्यक्त करतोय दीपक वैती या मैदानामध्ये, आणि त्यात मात्र बऱ्याच वेळा यशस्वी देखील होताना पाहायला मिळतोय. 39 जागा धावा आतापर्यंत धावफलकावर लागले, तर एक पार्टनरशिप या दोन्ही फलंदाजामध्ये पाहायला मिळेल. आडव्या बॅटने चेंडू हवेत आहे, त्या खाली सागर आपण पाहू शकाल, पार्थ चंदन, आणि बघता बघता चेंडू जातोय सीमारेषा पार षटकार. प्रयत्न केला होता पार्थने, मात्र चेंडू सीमारेषा पार षटकार. इथे मात्र तीन षटकांचा खेळ संपला आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 45 धावा धावफलकावर लागले आहेत. म्हणजेच प्रत्येक षटकामागे 15 सरासरीने आतापर्यंत धावसंख्या उभारल्या. नवी मुंबई असेल किंवा नवी मुंबई बाहेरील एक स्पर्धा देखील त्याच्या माध्यमातून कव्हर केलं जातं. एक क्वालिटीचं संगीत आणि क्वालिटीचं साऊंड सिस्टीम आदेश म्हात्रे यांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळत आहे. सीयूएक्स स्मृती चषकामध्ये देखील आदेशला नेमणूक केली गेली आहे. त्याचं कारण आहे दर्जेदार क्रीडा स्पर्धा आणि त्यासाठी असणारी साऊंड सिस्टीम ही आदेशकडे उपलब्ध आहे. तीन षटकांचा खेळ संपला, टीमची धावसंख्या 45 आपण पाहू शकाल. मोहन दीक्षित येतोय पहिल्याच बॉलवर, टॉपेज संधी आहे आणि इथे झेल घेतला गेलाय. आपण मंदार नाईकला पण पाहू शकाल आणि फलंदाज बाद होतोय कुशल मडवी बॅक टू डग आउट. पहिला आदरा पहिल्या विकेटचं पतन, फलंदाज बाद. धावांचं योगदान तब्बल 8 चेंडू फेस करत असताना इम्पॉर्टंट इनिंग करून कुशल मडवी कॅप्टन परतलाय. एक गडीबाद टीमची धावसंख्या 45 वर जाऊन पोहोचते. अखेरचं षटक प्रगतीपथावर असताना मोहन दीक्षितला मिळते सफळता. नवीन फलंदाज विराज तांडेल मैदानाच्या आतमध्ये, वन ऑफ द जेन्युइन ऑलराऊंडर, नवी मुंबईचा एक कष्टपैलू खेळाडू आहे आणि या मॅचमध्ये खूप चांगला स्टार्ट करून दिलाय दीपक वैती आणि कुशल मडवी या दोन फलंदाजाने. इथे सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते, गोलंदाजाने केली अपील आणि फलंदाज आऊट. फलंदाज बाद होतोय. दीपक वैती देखील तंबूच्या आश्रयाला परतलाय. लगातारच्या दोन बॉलवर दोन मोठ्या सफळता मिळतात आणि जी पार्टनरशिप होती ती पार्टनरशिप मात्र आता खंडित झाली आहे. वैती परतलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गणेश हा फलंदाज येतोय. ऑन अ हॅट्रिक, हॅट्रिक साठी संधी असेल. कालच्या दिवसात दोन हॅट्रिक, मोहन राव आणि कृष्णा जयस्वाल या दोन खेळाडूने हॅट्रिक आपल्या नावी केली आहे स्पर्धेमध्ये. तिसरी हॅट्रिक साठी हॅट्रिक बॉल फेस करण्यासाठी आपण फलंदाज गणेश पाहायला मिळतोय. आले आले मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, आपण पाहू शकाल शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये स्वप्नील नाईक पाहायला मिळतोय. तोपर्यंत सिंगल मिळेल. पहिल्या तीन बॉलवर आपण पाहू शकतो, तीन षटकामध्ये जर पाहिलं तर तब्बल 15 सरासरीने 45 धावा उभारल्या गेल्या होत्या आणि आत्ताच्या तीन चेंडूवर
जर पाहिले तर फक्त सिंगल आली आहे. खूप चांगली गोलंदाजी मोहन दीक्षितच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि प्रथमच स्ट्राईकला येणारा फलंदाज विराज तांडेल, लेजंड क्रिकेटर उदय तांडेल यांचा सुपुत्र आहे. अनेक वर्ष ज्याने सारसोळी गावासाठी इतिहास रचला उदय तांडेल यांचा सुपुत्र. पहिलाच बॉल इथे मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक कुठलाही तैनात नाही. डीप मधून क्षेत्ररक्षक येतील. परशू साठे फेकी करण्यास काहीच उशीर करतोय. तोपर्यंत आपण जर पाहिलं तर दोन धावा आणि एक शॉट असा इशारा विनोद भगत यांच्या माध्यमातून केला जातोय. विनोद भगत अतिशय चांगली अंपायरिंग सातत्याने पाहायला मिळते आणि चाणाक्ष अंपायर असणं देखील गरजेचं आहे. ज्यावेळेस फलंदाज पॉपिंग क्रीज क्रॉस करतोय की नाही याकडे देखील अंपायरची एक कडवी नजर असते. ती कडवी नजर विनोद भगत यांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळते. टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 47 या आकड्यावर. अखेरचं षटक प्रगतीपथावर असताना अजूनही या इनिंगचे दोन चेंडू शिल्लक आहेत. 47 धावा, अतिशय चांगलं षटक म्हणावं लागेल मोहन दीक्षितचं. कौतुक करेन. यावेळी सुसळी घेणारा चेंडू होता, पुल केलाय, चेंडू जातोय फाईन लेग रिजर मध्ये. तोपर्यंत मिळेल सिंगल आणि सिंगलने टीमची धावसंख्या 48 वर जाऊन पोहोचते. 48 लॉस ऑफ 2 विकेट सारसोळी 11. सारसोळी टीम प्रथम बॅटिंग करत असताना सुयोग स्मृती चषक 2022 चा थरार. सुयोग दादाला दिलेली एका बहिणीने वाढदिवसानिमित्ताने ही भेट. 13 वर्षाची अथक परिश्रम, 13 वर्ष आठवणीचे, 13 वर्ष श्रद्धांजलीचे, 13 वर्ष या भावांना दिलेली भेटीचे. यावेळी बॅटची एज आणि कॉट बिहाइंड ची संधी होती पण झेल इथे सुटला जातोय. आणि बघता बघता एक धाव तिथे दोन धाव घेण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न देखील यशस्वी होतोय. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजामध्ये. आणि षटक क्रमांक संपला गेलाय 14. 4 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 50 धावा. धाव फलकावर लागलेत, आपण पाहू शकाल 50 धावा धाव फलकावर लागलेत. 51 धावांचे टार्गेट ठेवलं गेलंय आणि पाहूया या 51 धावांचे टार्गेट 24 चेंडूमध्ये कशा पद्धतीने पार करेल याकडे देखील लक्ष असेल. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा आणि या स्पर्धेचा मनमुराद आस्वाद लुटत राहा. आणि आपण पाहू शकाल पुढची मॅच साठी मी अनाउन्समेंट करतोय. 9-7 दिवा वर्सेस सामना असेल जय गजानन कुक्षित. दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती असेल तुषार पाटील गुड्डू आणि अनुप पाटील, कृपया आपण टॉस या. जय गजानन कुक्षित वर्सेस 9-7 दिवा. तर जाऊया दुसऱ्या इनिंगला. सुरुवात होईल 51 धावांचे टार्गेट आणि हे टार्गेट आपल्या समोर धावतं विवरण करण्यासाठी या स्पर्धेच्या निमित्तानं जर पाहिलं तर अतिथी मान्यवरांचा सन्मान केला जाईल. लिंकाजी चिवीळकर, लिंबाजी चिवीळकर साहेब उपस्थित आहेत. घरधारक संघटना जुगाव यांचं देखील आगमन झालंय. लिंबाजी चिवीळकर यांचा देखील शुभ सन्मान ताईंच्या शुभ हस्ते केला जाईल. आलेल्या सर्व अतिथी मान्यवरांचा शुभ सन्मान करणारी रन रागिणी आज या स्पर्धेची प्रमुख आयोजक आहे. आणि खऱ्या अर्थानं आज जर पाहिलं तर या स्पर्धेचा अंतिम दिवस गेला आहे. अनेक मान्यवरांची रेलचेल या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळेल. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल आणि दुसऱ्या इनिंगमध्ये या कॉमेंट्री क्षेत्रातील बुलेट ट्रेन इथे तैनात केली जाईल. बाबूशा आमच्यासोबत जोडले जाईल. ओ टू बाबूशा, थँक्यू. हॅलो हॅलो,
तो चलिए धन्यवाद। और विघ्नेश फडणवीस सर और उसके साथ बात करेंगे। ठीक है आदेश। तो चलिए बात करेंगे आज के दिन के ऊपर। तो चलिए यहाँ पर टारगेट की बात करेंगे। तो टारगेट देखिए जाकर पहुंचा है 51 रनों की। देखिए यहाँ पर शीतल जिताई श्रीपद भूर। देखिए यहाँ पर बात करेंगे निश्चित रूप से हर मेहमानों को देखिए उनके हाथों से यहाँ पर सम्मान किया जा रहा है निश्चित रूप से जो परंपरा रीति रिवाज है। तो चलेंगे इस मैच की तरफ। देखिए सेकेंड राउंड का यहाँ पर दूसरा मैच है। और विघ्नेश सर मैं हमेशा कहता हूँ शराब जितनी होगी पुरानी नशा उतना होगा ज्यादा। और मैदान पर जब होंगे बब्बर सर खिलाड़ी तो दर्शकों को उतना आएगा मजा, क्योंकि दोनों टीम के पास देखिए ऐसे खिलाड़ी हैं जो गेम चेंजर मैच को बदलने की ताकत रखते हैं। लेकिन देखते हैं यहाँ पर 51 रनों की टारगेट रखे हैं। कहती ना रात को फूल को भी पता नहीं होता है सुबह होते ही मंदिर जाना या कब्रस्तान जाना है। आज के दिन देखिए टूर्नामेंट की बात करेंगे अंतिम दिन समय हो बाबू से MIDC तलोजा फनवेल्स और हमारे साथ देखिए पर विघ्नेश फडणवीस सर घनसोलेशन निश्चित रूप से विलंब करते हैं। तहदिल से उनका भी स्वागत। चलेंगे उभर की पहली गेंद और पहली गेंद के ऊपर अटैक किया। इससे कहते हैं पहली नजर में भाई दिल नहीं चुराया दिल जलाया 6 रन। वाह रे वाह उम्मीद से करते हैं इंतजार के साथ सपनों में मुलाकात हो जाए। और यहां पर शुरुआत देखिए चौके छक्के से कौन भूल सकता है उस खिलाड़ी को विघ्नेश फडणवीस सर। इसलिए कहते ना किसी की शकल को देखकर उसकी ताकत का अंदाजा मत लीजिए, क्योंकि शकल ऐसा क्रिस गेल का भी बहुत बेकार था लेकिन कितना खतरनाक। 2004 की टेस्ट मैच याद कर लीजिए जहां पर बांग्लादेश के साथ पहली गेंद के ऊपर छक्के दागे थे वहां पर। तो चलिए बात करेंगे यहाँ पर गेंदबाज। देखिए यहाँ पर हर्षल क्या बढ़िया गेंदबाजी करते हुए और हर्षल जी मडवी जी देखिए उनकी तरफ से शुभकामना और हैट्रिक के लिए 500 रुपया। और पहला देखिए यहाँ पर विकेट मिलता है। वाह और इसे कहते हैं कि मच्छर ने आपको काटा ये उसका जुनून था और आपने खुजलाया ये आपका सुकून था। पिछली गेंद के ऊपर छक्के धागे बल्लेबाज का था जुनून और इस बार देखिए विकेट मिलता हुआ यहाँ से गेंदबाज को मिलता हुआ सुकून। डीजे आदेश। तो चलिए यहाँ पर टोटल की बात करेंगे विघ्नेश फडणवीस सर क्या कहना चाहोगे। पहली गेंद के बाद देखिए छक्का लगा जितेश। देखिए यहाँ पर उसकी बात देखिए विकेट से एक बढ़िया वापसी। इसे कहते हैं तू शेर तो मैं बब्बर शेर टिट फॉर टैट जसास तसं उत्तर। जर तू मला षटकार मारू शकतो तर मी देखील तुला तंबूचा रस्ता दाखवू देऊ शकतो। पहिला बॉल जर पाहिला तर स्लॉट मध्ये होता आणि त्यानंतर मात्र गती परिवर्तन केले फिंगर रोल केले आणि त्यानंतर मात्र इथे आपण पाहू शकाल जितेश रावच्या विकेटचं पतन होतंय। शफल झाला होता त्यामुळेच एसटीचीत देखील बाज होताना पाहायला मिळेल। पहिले विकेटचं पतन एक मोठा फलंदाज म्हणजेच जितेश रावत सारखी एक मोठी विकेट मिळते सारसोळी टीमला। बिलकुल से यहाँ पर बढ़िया विकेट देखिए जितेश का विकेट गिरा है। कहते ना सांप फन उठाने से पहले उसे कुचल दो तो बेहतर है। और यहाँ पर देखिए बात करेंगे हर्षल बहुत बढ़िया वेरिएशन दिखाते हुए देखिए यहाँ पर स्लोअर गेंद कर रहे हैं कभी तेज गति से गेंद को निकाल रहे हैं। लेकिन से विघ्नेश सर बात करेंगे ना मैं कभी भी कहता हूँ सांप बड़ा हो या छोटा लेकिन रचने का अंदाज तो वही रहता है। लेकिन हर टीम में देखेगा ऐसा रहते हैं जो डसते नहीं है निकलते हैं अजगर। तो माजिद ये खिलाड़ी बहुत इस मैच का मैं कहूँगा निर्णायक बन सकता है, क्योंकि जब 51 रनों की टारगेट है तो फिर माजिद का इनिंग्स बहुत कुछ निर्भर करेगा क्योंकि आज का दिन भी उनके लिए बहुत बेहतर चला है। लेकिन देखते हैं पिछले मैच में देखिए 11 गेंद के ऊपर 25 रन। और ये देखिए थोड़ा फील्डिंग डिपार्टमेंट इसे मजबूत रखना होगा। कहते हैं ना बिल्ली कभी ग्लोव्स पहन कर चुहा नहीं पकड़ती है मेहनत से पकड़ती है। तो एक एक रन आपको बचाना होगा। एक छोटा सा छेद है जब बड़ी सी जहाज को डुबवा सकता है तो फिर एक छोटा छोटा गलती आपको मैदान से बाहर निकाल सकता है। कुल टोटल की बात करेंगे टोटल देखिए जाकर पहुंचा है 8 रन। बहुत बढ़िया काम बहुत बढ़िया काम देखिए हर्षल यहाँ पर करते हुए। हर्षल जी मडवी सर देखिए हमारे अच्छे नेहरुल के कॉमेंटेटर्स कल इस टूर्नामेंट में उपस्थित थे उनकी तरफ से शुभकामनाएं और हैट्रिक के लिए 500 रुपया निश्चित रूप से। लेकिन अभी तक देखिए गेंदबाज ने एक करके दिखाए हैं। ओहो बैकफुट से उड़ाया गेंद को हवाई फायर यहाँ पर देखिए झलक 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 दिखला जा 6 रन।
परतल्यानंतर मात्र माजिदने आपल्या हाती चार्ज घेतले आणि त्याचबरोबर परशू साटेकडे देखील क्षमता आहे. अनेक स्पर्धा ज्यांनी गाजवल्यात आणि त्यामुळेच ही पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. जशी दीपक वैती आणि त्याचबरोबर कुशल मडवीची पार्टनरशिप झाली होती तशाच पद्धतीची पार्टनरशिप होणं गरजेचं आहे बोनकोडे 11 बोनकोडे टीमसाठी. बाबूशा बिल्कुल बिल्कुल आपने सही बात बताई. देखिए माजिद की हम जिक्र कर रहे थे, देखिए यहाँ पर जितिस का विकेट गिरा लेकिन उसके बाद बता दिया माजिद ने अपने छक्के लगाने के साथ कि हमें डुबाने की कोशिश मत करो, हमें तैरना भी आता है. तो देखते हैं यहाँ पर क्रिकेट का दस्तूर तो यही है दोस्तों, झूला जितना आगे जाता है ना उतना पीछे भी आता है. जब एक गेंद तेरा है तो दूसरा गेंद मेरा है. लेकिन आने वाला देखिए 18 गेंद जीत की बात करेंगे, 37 रनों की जरूरत है. और बात करेंगे मंदार जी पाटिल तुर्वे गांव, देखिए कितनी बढ़िया स्कोरिंग कर रहे हैं. तब हमारी कॉमेंट्री तभी सक्सेसफुल होता है जब साथ में एक अच्छी स्कोर और उसके साथ डीजे, और वो दोनों चीज़ निश्चित रूप से यहाँ से देखने को मिलता हुआ. डीजे आदेश देखिए, मुझे तो ऐसा कभी कभी मन में हो रहा है इन्हें आईपीएल में मौका दे देना चाहिए. कितना बढ़िया धोन यहाँ पर दे रहे हैं, क्या टाइमिंग सॉन्ग दे रहे हैं. हर इंसान अपनी जिंदगी में हीरो हैं. देखिए यही मिट्टी से सब जाकर आईपीएल पहुंचे हैं. बिल्कुल से विघ्नेश मडवी सर बिल्कुल सही फरमाए. यहाँ पर से हम हर कोई मेहनत करते करते देखिए रास्ता मंजिल कब कहाँ मिल जाता है ये कहना बहुत मुश्किल है. कहते ना जो कांटों को अपने हाथों में उठा लेता है फूल भी उसको नसीब होता है. तो यहाँ पर मुश्किल समय 18 गेंद 37 की जरूरत है. उड़ाया लेकिन इस बार थोड़ा मिस हिट किए हैं. कैच का मौका है, फील्डर है यहाँ पर और बढ़िया कैच. क्या कहना चाहोगे यहाँ पर, एक समय लगा था कि कैच क्या हाथ से निकल जाएगा लेकिन गणेश ने देखे यहाँ पर मैं कहूंगा सैनिटाइजर के जगह आज फेविकल बहुत बढ़िया लगाए हैं. यस कैचेस विन द मैचेस आणि कैच घेणं गरजेचं आहे. गणेश मडवी एक्सपीरियंस मैन आहे आणि अनेक वर्षाचा क्रिकेटचा अनुभव देखील आहे त्यामुळेच गणेशने अप्रतिम झेल पकडलाय. परशू साठे सारखे विकेटचं पतन होतंय, दुसरा हादरा दुसऱ्या विकेटचं पतन, दोन गडी बाद टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीय तब्बल 14 याकडेवर. टीम अडचणीत आहे यावेळेस पार्थ हा फलंदाज आहे. पार्थकडे देखील क्षमता आहे. जर पार्थचा विचार केला तर तुर्भेगावची जी रेनी सीझनची रबर बॉल क्रीडा स्पर्धा होती ती देखील गाजवलाय. तर आपण पाहू शकाल हनुमान दळवीस साहेब यांचे शुभस्ते. आपण टॉस करूया. नवसाती दिवा वर्सेस जय गजानन कुक्षेत. एकीकडे तुषार पाटील आहेत तर दुसरीकडे अनुप पाटील. दोन दर्जेदार खेळाडू आमने सामने. नेक्स्ट मॅच मध्ये बिग फाईट पाहायला मिळेल. हा बिलकुल विघ्नेश सर आज नई मुंबई के खिलाडी के साथ दिन भर जुड़ेंगे हम. और ये चलिए यहाँ पर माजिद के ऊपर देखिए बहुत बढ़िया यहाँ पर दबाव थोड़ा सा माजिद के ऊपर रहेगा. लेकिन कहते हैं ना दबाव जब लेग बाई के रूप में एक रन आता हुआ तो यहाँ से अंदाजा लगा सकते हो जब लेग बाई से रन आता है ना तब कहीं ना कहीं यहाँ पर से गेंदबाजी में बहुत बढ़िया वेरिएशन देखने को मिलता हुआ. तो चलिए यहाँ पर कुक्षेत टीम ने टॉस जीते हैं तो यहाँ पर निर्णय शायद अभी भी देखिए गेंद और रनों के बीच में बात करेंगे ना. 16 गेंद देखिए यहाँ पर मौका 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 बन रहा है यहाँ पर. ओहो ये क्या हो गया, चिंगो चिंगो. कहीं गार्डन में फूल खिलने से पहले बकरी ना खा जाए, कहीं आज के दिन के बाद ट्रॉफी तक पहुंचने से पहले सपना ना टूट जाए यहाँ पर. विघ्नेश सर क्या कहना चाहोगे, क्या छोड़ना. जैसे कहते ना शेर के पूछ में अगर पैर मारोगे तो भाई पप्पी नहीं मिलेगा सीधा झप्पी मिलेगा. यस कैच मिस मैच मिस असं नेहमी म्हटलं जातं. यावेळेस क्रुशियल मुमेंटला इथे मात्र झेल सुटला आणि पार्थ सारखा एक मातबर खेळाडू, हा खेळाडू जर सेट झाला, हा खेळाडू जर या खेळपट्टीवर थांबला तर नक्कीच मॅच मध्ये रोमांच गाणील. एवढी क्षमता आहे, एवढी एबिलिटी आहे या खेळाडूकडे. लेदर बॉल अनेक वर्ष क्रिकेट खेळतो त्यामुळेच हा मातबर खेळाडूचा झेल सुटलाय. और ये चलिए भाई कॅच छूटा लेकिन उसके बाद देखिए विकेट के जड़ में गेंद रखने की कोशिश करेंगे. ये अच्छी सोच है गेंदबाज की. कहते हैं ना ताश का जोकर और बुमराह का यॉर्कर अक्सर मैच का रिजल्ट बदल देता है. तो यहाँ पर ब्लॉकल पकड़ कर गेंदबाजी कर रहे हैं. अभी भी देखिए 14 गेंद 34 की जरूरत है. थोड़ा सा गेंद और रनों के बीच में अभी देखिए बात करेंगे, थोड़ा दूरी में है लेकिन नजदीक है. ओहो ये चलिए भाई गेंद कहाँ से गुजरा यहाँ पर, खराब फील्डिंग. देखिए यहाँ पर लेने का देना पड़ गया यहाँ पर विघ्नेश सर. यहाँ पर देखिए गलती करते जा रहे हैं यहाँ पर, जहाँ एक रन नहीं होना चाहिए था यहाँ पर देखिए शॉर्ट कवर पर फील्डर ने गलती की. उसके बाद डीप कवर पर देखिए थोड़ा सा मिश्वा और जहाँ पर 2 रन आता हुआ. ये भी अच्छा सोच है, हाइयों में ट्रॉफी है तो भाई गली के रास्ते से निकल जाइए. 13 गेंद 32 की जरूरत है. कहते हैं ना कंकर पत्थर मत मारो सीधा पहाड़ मारो. पर्थ को देखिए जीवन दान मिला है, क्या छुटा है लेकिन उसका कितना फायदा लेंगे. वाइट का इजाफा देखिए बिन पायल से बजे घुंघरू, बगैर मेहनत से एक रन आता हुआ.
लेकिन समय समय कहता हूँ दूसरे के कंधों में जनाजा उठाया जाता है और खुद की कंधों में जिम्मेदारी। आने वाला देखिए 13 गेंद 31 की जरूरत है, अगर इस मंजिल तक पहुंचना है तो फिर जिम्मेदारी खुद के कंधों में लेना होगा। उड़ाया, वाह रे वाह, मामा ठाकुर, अरुण भी गया और सपना भी भाग गई, यानी कैच भी छूटा और उसके बाद देखिए छक्का भी लगा। इसलिए तो कहते ना पकड़ो कैच, जीतो मैच। क्या अब ये मैच कहां तक पहुंचेगा ये आने वाला वक्त ही बताएगा। यहां पर विघ्नेश सर देखिए एक छोटा सा गलती कितना बड़ा कीमत चुकाना पड़ रहा है। भाग गई, अब शंकर बिहारी किसके साथ गाना गाएगा। अब गेंदबाज को 12 गेंद के पर 25 रन बचाना कितना मुश्किल होगा ये वक्त ही बताएगा। लेकिन फिर भी उम्मीद नहीं छोड़नी चाहिए। कहते हैं ना बुरे वक्त में इंसान हमेशा लड़खड़ाते हैं, लेकिन डरना नहीं मेरे दोस्तों, क्योंकि कांटों के भीड़ में कभी कभी गुलाब भी मुस्कुराता है। क्या लगता है एक आग ऊपर फिर से वापसी दिला सकता है? जिंदगी आसान नहीं, खुद को मजबूत बनाना पड़ता है। सही समय कभी आता नहीं, समय को सही बनाना पड़ता है। या वेस मैच बनवायची आहे तर चांगली बॅटिंग करावी लागेल, आक्रमण करावं लागेल आणि ती क्षमता आहे माजिद बलोच आणि पार्थ या फलंदाजाकडे। तर पाहूया एक चांगली कॉन्टेस्ट असेल या दोन फलंदाजामध्ये। लक्ष असेल जर पाहिलं तर 51 धावांचं लक्ष आहे, एक बल मोठं आव्हान आहे, ते पार करत असताना मात्र चांगली बॅटिंग करावं लागेल। टीम अडचणीत आहे, संकटात आहे, यावेळेस लक्ष असेल ते म्हणजेच माजिद बलोच आणि पार्थ या दोन्ही फलंदाजाकडे। अभी भी देखिए 11 गेंद 25 की जरूरत है और इस बार देखिए थोड़ा सा मौका मौका, लेकिन मौके में दे गया धोखा। यहाँ पर डिक्लेयर जोन में देखिए एक रन आता हुआ, लेकिन सिंगल रन से खुश नहीं रहेंगे। अभी भी देखिए समीकरण की बात करेंगे, 10 गेंद 24 रनों की जरूरत है। देखिए डिक्लेयर जोन से रन आया, विघ्नेश्वर देखिए बल्लेबाज माजिद खुश नहीं है। जैसे कहते ना शादी के बाद अगर बंदा का पेट ना बाहर आए तो सोच लीजिए शादी से खुश नहीं, तो उसी तरह से देखिए सिंगल आने के बावजूद भी बल्लेबाज खुश नहीं है, क्योंकि जानते हैं यहाँ पर चौके छक्के की जरूरत है। आने वाला 10 गेंद और 24 की जरूरत है। जब एक आशिक एक मासूका के बीच में लंबा जुदाई होती है तो फिर एक मुलाकात की जरूरी होती है, तो क्या वो मुलाकात माजिद दे पाएंगे? ये चलिए भाई जिंदा रहने के लिए तेरी कसम, एक मुलाकात जरूरी है सनम। और माजिद के बल्ले से आता हुआ देखिए यहाँ पर आसमानी तूफानी सुल्तानी छक्का, वाह रे वाह। माजिद बता रहे हैं कफन ना डालो मेरी चेहरे पर, मेरी आदत है मुस्कुराने की, मुस्कुराने की, मुस्कुराने की। देखिए इस पिक्चर को देखने के साथ साथ विघ्नेश सर कई नौजवान ने बिना मंडप से शादी किए थे, तो उसी तरह से देखिए यहां पर समाजित ने इस मैच को ले जाते हुए छक्के के साथ समीकरण बदलते हुए। अभी भी देखिए 9 गेंद 18 की जरूरत है। कहते हैं ना कश्ती किसी भी वक्त डूब सकती है और तकदीर कभी भी बदल सकती है। दोस्तों ये ग्रामीण मैच है, मैच का रिजल्ट कभी भी बदल सकती है। टीवी मत ऑफ करना क्योंकि ये ग्रामीण मैच है। चलिए गेंद कहां पर पहुंचा, आउट ऑफ पार्क, गेंद पहुंचाइए भाई। माजिद बता रहे हैं भाई सुबह भी जिंदा है, शाम अभी जिंदा है, दिल्ली कहता है कि मैच अभी जिंदा है, क्योंकि मैदान के अंदर जब तक है माजिद जिंदा है। यहाँ पर 9 गेंद 18 की जरूरत है। अगर माजिद को रोक लिए तो मेरे हिसाब से विघ्नेश सर शायद इस मैच में पकड़ बना पाएंगे। देखते हैं इस ओवर को कितना लंबा बनाएंगे। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंचाए हैं 33 रन। और अभी भी बात करेंगे तो यहाँ से आने वाला देखिए 9 गेंद 18 की जरूरत है। गेंदबाजी की बात करेंगे, गेंदबाज विराज टांडेल फिर से एक बार तैयार हैं और स्ट्राइक पर बल्लेबाज माजिद। ओहो डर पैदा किया यहाँ पर बिन पायल से बचे घुंघरू, लेकिन इस पायल के झनकर आपको आगे तो ले जाएगा लेकिन मंजिल तक नहीं। आने वाला 9 गेंद जीत के लिए 17 की जरूरत है, कंपल्सरी चेसिंग। और जहां पर देखे माजिद टूट पड़ते हुए गेंदबाज के लिए, ओहो इस बार देखिए लेग स्टंप या बल्ले शरीर का लिया, यहाँ पर अंपायर इंतजार कर रहे हैं। ओहो वाइड का इजाफा यहाँ पर, गलती में गलती 1+1 देखिए 2 रन आता हुआ यहाँ पर। और टोटल देखिए समीकरण बदलता हुआ पर आने वाला देखिए 9 गेंद 15 की जरूरत है, जहाँ पर देखिए 12 गेंद के पर 25 का जरूरत था। और वो समीकरण देखिए कैसे बदलता हुआ, अभी 9 गेंद देखिए 15 की जरूरत है। गेंदबाज को भी उम्मीद नहीं छोड़ना चाहिए, एक आध गेंद आपको भी वापस दिला सकता है।
ये चलिए माजी जाए यहाँ पर सिंगल लेते हुए यहाँ पर डायरेक्ट हिट, करीबी मामला हो सकता था। बाल बाल बचे यहाँ पर एक रनों के साथ, देखिए यहाँ पर स्ट्राइक रोटेट करते हुए आने वाले, देखिए अभी भी 8 गेंद बचा है और जीत के लिए देखिए 14 की जरूरत है। और पर्थ का देखिए यहाँ पर कैच छोड़ा गया था और उसके बाद उन्होंने यहाँ पर छक्के दागे थे। कहते हैं ना असूलों पे आ जाए तो टकराना जरूरी है और जिंदा है तो फिर जिंदा नजर आना जरूरत है। आने वाला 8 गेंद और 14 रनों की जरूरत है। 8 चेंडू 14 धावा, 14 धावा 8 चेंडू, यानी 8 गेंद 14 की जरूरत है। आने वाले यहाँ पर गेंद कई बार उड़ाया यहाँ पर गेंद को, हवा में गेंद है, फील्डर्स गेंद के नीचे हैं और यहाँ पर देखिए नजरें हटी और दुर्घटना घटी जहां पर लग रहा था एक समय के क्या कैच ले पाएंगे, लेकिन कैच तो नहीं ले पाए लेकिन दूसरा रन भी आता हुआ। यहाँ से समीकरण बदलता हुआ, 7 गेंद और जीत के लिए देखिए चाहिए यहाँ पर जिन्होंने टेस्ट में 400 रन बनाने वाले ब्रेन लारा और जीत के लिए चाहिए 12, क्योंकि टेस्ट में बनाने वाले एकमात्र बल्लेबाज ब्रेन लारा, लेकिन यहाँ पर जीत के लिए चाहिए 12। लेकिन गेंद है देखिए यहाँ पर 7 और तैयार है गेंदबाज ओवर के अंतिम गेंद। ओहो उड़ाया यहाँ पर हवाई फायर, यहाँ पर फील्डर है क्या बन जाएंगे दर्शक, देखते हैं अंपायर का डिसीजन आता है पर 6 रन। पर्थ बता रहे हैं भाई उजाला मिल जाए अपनी टीम को, मैं अपना घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा। बोनकड़े टीम का देखिए जश्न यहां पर तैयार हो चुका है, यानी ले जाएंगे ट्रॉफी उठाकर रह जाएंगे यहां पर दुनिया वाले देखते रह जाएंगे। लेकिन ये कहना अभी आसान नहीं होगा, 6 गेंद के पर 6 रनों की जरूरत है विघ्नेश सर। ये क्रिकेट है, कश्ती किसी भी वक्त डूब सकती है और तकदीर कभी भी बदल सकती है दोस्तों। ये ग्रामीण मैच है, मैच का रिजल्ट कभी भी बदल सकती है। अगर यहाँ पर माजिद या दूसरा विकेट गिरा तो 2 विकेट 2 गेंद के पर फिर समीकरण बदल सकता है। यस क्रिकेट हा निश्चितने भरला जातो आहे आपण पाहू शकाल, पण मॅच मध्ये कमबॅक केलंय बोनकोडे 11 बोनकोडे टीम ने। काय बॅटिंग केली आहे पार्थ आणि त्याचबरोबर माजिद बलोच, एक्सपिरियन्स मॅन, वन ऑफ द ग्रेट बॅट्समन ऑफ द नवी मुंबई, आणि सध्याच्या जर पाहिलं तर खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे। गोलंदाजीसाठी अजून एक एक्सपिरियन्स गोलंदाज आहे, अनुभवाचा पुरेपूर वापर करेल या षटकामध्ये गणेश मडवी नावाचा हा गोलंदाज, मात्र गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झाला आहे। विघ्नेश सर बात करेंगे, पिछला ओवर में मैच का रिजल्ट बदल गया। ओहो उड़ाया, वाह रे वाह, उई दया मार डाला रे, कितनी लंबा छक्का। देखिए माजिद ने बता दिया आलू ही आलू नहीं, हम टमाटर का चटनी भी खाएंगे। अरे रोहित विराट छोड़िए, हम एमएस धोनी के जैसे छक्का उड़ाएंगे। ब्र क्या बल्लेबाजी यहां पर देखने को मिला विघ्नेश।